सुंदर नारायणगाव रस्त्यावर कुरण फाट्याजवळ अपघात झाला. एका सिमेंट मिक्सरने बाळू चिमा गांगट ह्या आदिवासी बांधवाला त्या गाडीने उडवलं आणि दवाखान्यात उपचार घेत असताना 9 दिवसांनी ह्या अपघातग्रस्त बाळू चिमा गांगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कुटुंबावर शोककळा पसरली. अतिशय लहान लहान गांगट यांची मुलं आहेत. त्याची मुरड्यांनी आता बाबा कुणाला म्हणायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालाय. हा सिमेंट मिक्सर बांगर या व्यक्तीच्या नावावर आहे. या व्यक्तीने आम्हाला मदत करायला हवी होती. दवाखान्यात 9 दिवस आमचं पेशंट ऍडमिट असताना ही व्यक्ती साधं पाहायला सुद्धा आली नाही. गाडीचा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणावर रती गाडी निघून गेली. आमच्या माणसाला त्यांनी उचललं सुद्धा नाही. आम्हाला आता त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळायला हवी. लहान लहान मुलं आहेत, त्यांचे वडील गेलेत, त्यांचा आधार गेलाय, त्यांना आता खायला कोण घालणार हा प्रश्न त्या कुटुंबासमोर उभा राहिलाय. गांगट यांना एक पत्नी, 2 लहान मुलं, आई वडील आणि 1 लहान बहीण आहे. ह्या सर्वांचाच उदरनिर्वाह बाळू गांगट यांच्या कामातून चालत होता. मात्र आता माणूसच गेलाय, ह्या कुटुंबाचं काय होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती लहान चिमुरडी रडतायत, बाबा आमच्या आजीला भेटायला गेले, ते येताना आम्हाला खाऊ घेऊन येणार आहेत असं ते सांगतायत. मात्र बाबा कधीच देवाघरी निघून गेलेत, आता बाबा परत येणार नाही हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केलाय. जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी ह्या कुटुंबाला भेट दिली. या कुटुंबाने सदर घटनेची तक्रार नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली. नारायणगाव पोलीस स्टेशनला या संदर्भातला गुन्हा देखील दाखल आहे. सदर गाडी नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आली आहे. मात्र या कुटुंबाने आम्हाला न्याय मिळायला हवा अशी मागणी केली आहे. आमच्या ह्या कच्च्या बच्चांचा उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा असा प्रश्न ह्या कुटुंबातील सदस्य उपस्थित करतायत. बोतार्डे या ठिकाणच्या आमलेवाडी या ठिकाणचे हे बाळू गांगट नारायणगाव या ठिकाणावरनं जुन्नर या ठिकाणी आपल्या आईला भेटायला जात होते आणि भेटायला जात असताना हा अपघात घडलाय. जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या समवेत आज ही सगळी मंडळी नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आली होती. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. आई तुमचं काय नाव? काय किती वय होतं मुलाचं तुमच्या? आता ज्यांनी उडवलंय ते आलते का दवाखान्यात भेटायला वगैरे? काय तुमची आता काय मागणी काय? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचे लहान लहान लेकर आहेत. तुमचं काय नाव? ताई उर्मिलाची माझी गांगट. तुम्ही कोण? त्यांचे बहीण आहे. बहीण आहे. काय मागणी आहे तुमची? आम्हाला न्याय भेटला पाहिजे त्यांच्याकडून. भाऊ गेलाय, लहान लहान लेकर आई एकटी आई आहे. एकच भाऊ होता तो पण असं झाला, करता सरता होता तो. आता घरी करणारा कोण आहे, कमवणारा कोण आहे, तोच करणारा होता ना. तुम्ही काय करता? मी घरीच असतो. आपण इथं नारायणगाव पोलिसला आपण दोघे आहोत. या ठिकाणी गेल्या 15 दिवस अपघात झाला. त्या अपघातामध्ये अत्यंत वाईट आहे. आपली भाऊ वाईट एक गाडी आहे. या गाडीचा अपघात मैत्रचं नाव आहे बाळू चिमा गांगट असं नाव आहे. तो मैत खरं तर नारायणगाव रस्त्याला राहत होता. त्या त्यांच्या पत्नी आहेत. अपघात कुठे झाला? अपघात पुरणफाट्यापाशी अपघात झाला. ही 2 मुलं आहेत. खरं तर त्यांचं रोडवर पाहिलं तर ही त्यांची आई आहे. म्हणून कालला एक आम्ही दसक्रियाला गेलो होतो. त्या दसक्रियामध्ये तिथं एक पौराणिक कोणतरी बातमी आम्हाला आली नाही. परंतु या ठिकाणी काठे समाधान म्हणून आहे. तिने अत्यंत चांगला तपास केला आहे पोलीस डिपार्टमेंटनी आणि तशा प्रकारचं पत्रांना. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की निश्चितपणे या म्हणजे मैत्रांच्या नातेवाईकाला बाबा त्यांची पत्नी आहे, त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहे, त्यांची 2 मुलं आहेत, ती आता उघड्यावर पडलेली आहे. आणि ती उघड्यावर पडल्यामुळे हे मी आता काल काकेसाहेबांना फोनवर पूर्वजांवर फोन केला होता. दसऱ्याला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणावर मी आता इथं नाणका पुढे आलो आहे. काकेसाहेब या निघा. तर काकेसाहेबांचं खरं तर या ठिकाणी त्याने आम्हाला कागदपत्री मदत केली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे का बाबा या मैताच्या म्हणजे बाळूच्या या पत्नीला किंवा आईला किंवा या लहान लहान मुलांना बाबा हे गाडीचं इन्शुरन्स 4 महिन्याची गाडी आहे. तर इथं जर पाहिजे तर आपण ही गाडी इथं तिथून त्याने हे ठोकलेलं आहे.
गाडी तिथे लोकांनी म्हणतो तिथं रोडच्या कडला उभं होता का काय होतं ते बद्दल एक परंतु ह्या कडेला एवढ्या कडेला गाडी ठोकली बघा मध्ये नाही आला ना आणि ही गाडी डाव्या बाजूला ठोकली म्हणजे ही गाडी इकडनं तिकडे चालू होती म्हणजे हे सरळ आहे डाव्या बाजूला गाडी इथं उतरले आणि तो माणूस तिथे आले सगळे आहेत तुम्हाला ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये होईल पोलीस डिपार्टमेंटनी एक चांगल्या प्रकारची जरी पत्रकार दिली आहे म्हणून अत्यंत आता हे बाळ एवढं रस्ते चालतेवरून आता ह्या बाळाने काय बघायचो हे मुलाने आता त्यांना कोणाला बा म्हणायचो कोणाला बाप म्हणायचो आज ते ह्या महिने कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला पती म्हणायचं आजच्या प्रतिमध्ये ते रडणं हे तुम्ही बघता इतकं वाईट म्हणजे ते रडतात आता ह्या बाळाचं अशा वयामध्ये बाप आईला भेटायला गेलता आणि तो परत आला नाही म्हणजे बाप आहे बाप कोणाला म्हणायचं पोरांनी कोणाला बाप म्हणायचं आणि म्हणून तो कोण आहे मला या पोरांचं रडू खरं तर मला दुःख वाटतंय मी या ठिकाणी मला कोणावर आरोप करायचा नाही परंतु आज त्याची आई आज मुलगा माझा गेला का नाही तिकडं ती विचारते मुलं त्याला विचार बाबा आईला विचारते मुलगा आई बाप बा नाही आला बाप पप्पा नाही आले ती मुलं विचारतो पप्पा नाही आले म्हणून अशा प्रकारचे या मुलांचं रडू आवरण होत नाही आणि आज ते दुःखही मुलं रडतात आणि म्हणून माझं पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये माझं त्यांनी मला आम्हाला सहकार्य केलं आहे पंचनामा केला आहे परंतु ज्या ज्याने ही गाडी नवीन आहे त्याला फोन केला तो म्हणतो बा माझा इन्शुरन्स बोलू आहे कोणाची आहे गाडी कोणाची कोणाची आहे बांगर म्हणून कोणतरी आहे मी त्यांच्याशी फोनवर बोललो परंतु त्यांचं बोलणं काय मला आवडलं नाही मी त्यांना म्हणलं पण तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स आहे तुझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे मग का तू माणसं माणसं उडवायची का बसलं पाहिजे ज्या टायमाला गाडीचा अपघात झाला त्या टायमाला खरं तर तो पेशंट 9 दिवस दवाखान्यामध्ये होता माझं म्हणणं असं आहे तर कोणाची चूक ते बरोबर ते नंतर परंतु 9 दिवस त्या उडवल्या माणसाला महिताला खरं तर या गाडीने ज्यांनी उडवला त्यांनी दवाखाना दवापाणी करायला पाहिजे होतं त्याला जीवदान द्यायला पाहिजे आला 9 दिवस तुम्ही त्या गेलते का साहेबांनी ज्यांनी उडवतो आला नाही तुम्हाला काय मदत करायची त्यांनी नाही पैसे दिले काय दवाखान्याला काय गोळ्या असलेला का होता बघायला पण नाही आला म्हणजे बघा ना जर एखाद्या गाडीने माणूस उडवला तर माणूस उचलून त्याला दवाखान्यात देतो न्याय तर राहिलं बाजूला पोलीस डिपार्टमेंट उचललं आणि यांनी आज 9 दिवसामध्ये या कुटुंबाला भेटण्यासाठी आले नाही कालला त्यांचा दावा होता त्या दाव्यासाठी मी खरं तर तिथं गेलो कुठलं गाव आमलेवाडी बोतर्डीची आमलेवाडी म्हणून ठाकरवाडी आहे त्या आमलेवाडीमध्ये मी गेलो त्या टायमाला या माणसांनी असं डोक फेरलं अध्यक्ष मागणी काय तुमच्या माझी मागणी असे राहील का त्या ज्याने उडवलं आहे त्याने यांना हे केलं पाहिजे आणि यांना या मुलांसाठी तरी काहीतरी त्यांनी करावं त्याच्यासुद्धा पाठीपुटी मुलं असतील आणि ही पूर्ण रडतंय आणि मग यांनी यांच्या आज आयुष्याचा प्रश्न आहे या आई आहे एकूणच एक मुलगा होता त्यांना एकूणच एक मुलगा गेला ते आता ती हा त्यांची ती बहीण आहे ना ही त्यांची पत्नी आहे आणि आता हे मुलं कोणाची तोंड का बघणार आहे तो कुणाला पप्पा म्हणणार आहेत आणि मग असं जर कोणी म्हणतील तर माझी गाडी तर कुणाला मुलं पप्पा म्हणतील हो काय या मुलांनी बघायचं आहे कुणाला पप्पा म्हणतील पप्पा आज येणार आहेत पप्पा आजीला भेटायला गेलेत मी काल विचारलं ह्या पोरा म्हणजे पप्पा पुढे म्हणजे नारंगावरून ते पप्पा आजीला आमलेवाडीला भेटायला गेले हे पोरगं म्हणत होतं माझे पप्पा आईला भेटायला गेलेत आणि आम्हाला खाऊ घेऊन येणार आहेत आणि मग आत्ता पप्पाची ही पोरं खाऊची वाट पाहतात पप्पांची पप्पा आज नाही आहेत गाडीखाली चंद्रमंद्र झाला अशा प्रकारचं ते फोटो तुम्हाला मिळतीलच अशा प्रकारचं हे जर भयानक आता जवळजवळ बरेचसे अपघात झाले मला या ठिकाणी मी कधी कधी चिडतो मोर्चा काढतो माझी मागणी एक राहील या संबंधित ह्या गाडीवाल्याने गाडी नवीन आहे त्यांना काय इन्शुरन्स मिळायचा तो मिळेल तात्पुरत्या कुटुंबाला जगण्या इतका त्यांनी आधार द्यावा अशी माझी त्याच्याकडे मागणी आहे त्यांनी येऊन बैठक करावी आणि या कुटुंबाला आधार द्यावा आज आपली जशी मुलं आहेत ती तुझं मुलं आपली आहेत ना ती तुझं आपली आहे ना असं म्हणून त्यांनी मदत केली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे आपण आता नारंगावच्या पोलिसच्या परिसरामध्ये आहेत कालला दसक्रियामध्ये तिथं आम्ही थोडंसं ती बाईक कुणाकडे मला मिळालं बरेचशा पुराणी ते हेडी शूटिंग केली होती फोन केलता काठी दामाजारला त्यांनी सांगितलं आम्ही मदत करतो यांचं यांना कधी यांनी दुःख कसं यांचं रडू कधी थांबेल यांना ज्या टायमाला न्याय मिळेल तोपर्यंत यांचं रडू थांबू शकत नाही आणि ह्या मुलांच्या साठी किंवा त्याच्या आईसाठी आईने कुणाला मुलगा म्हणायचं हो एकच मुलगा आहे ना
आणि मग एकच मुलगा आहे, तिला कोणाला मुलगा म्हणायचा? आज ती आई म्हणजे बिनाधारी झाली आहे, त्यांचे मालक आहे, त्यांना आता कमावता तो मुलगा होता. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी की वाणी साहेब अभिजित भाऊ, तुम्ही याच्या माध्यमातून ही गाडी तर बघा, आपण गाडी नवीन आहे बघा, ही गाडीचा नंबर आहे, गाडीचा हा नंबर आहे, हा नंबर आहे तर या नंबरची गाडी तिथं कुठेही इला इकडे कुठं काही झालं नाही. त्यांनी ही उजवी साईड आहे, ही साईड ही साईड उजवी आहे, आणि ही साईड जी आहे ही साईड आहे ना ही डावी साईड आहे. डाव्या साईडला म्हणजे इतका कडं ना, त्याचं तर असं म्हणणं कुठे शरीर पोहोचू होतो इथं एवढ्या कडेला त्याला उडवलंय, तो इथून कडेला उडवल्यानंतर तिथं मागच्या जागा साईज गेल्यानंतर त्याचा चंदन वगैरे ते फोटो आपण लागले तुम्हाला त्या पोलिसातून घेऊया. आणि अशा प्रकारचं मी खरं तर, आणि मी तर या मुलांच्या पाठीची भक्त बनलो होतो. मला पोलीस डिपार्टमेंटने सहकार्य केलं आहे इतपर्यंत ठीक आहे, कारण मी काल पोलीस डिपार्टमेंटला फोन केला तुम्हाला ती बातमी सेंड करेन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला आधी इथं बोलून घेतले औरंगाबाद बोर्डेला, काही तर मला भेटले नाही, इथं गृहमंत्री इथं येणार आहे, काही कार्यक्रम आहे, परंतु या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आपण पत्रकार मित्रांनी सुद्धा सहकार्य करावं, आणि खरोखर या मुलांसाठी आपली करायची. धन्यवाद, नमस्कार.